नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे। पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजे आज उद्या आणि परवा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। मित्रांनो, अरबी समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। 2 दिवसात हे क्षेत्र पश्चिम वायव्य भागाकडे सरकेल, यामुळे राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। तसेच आपण स्क्रीनवर बघू शकता, बांदा आसेजवळ एक हलकासा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। तो जो पट्टा आहे तो श्रीलंकेच्या दिशेने प्रवास करीत आहे, परंतु हाच पट्टा कमी दाबाचा पट्टा त्याची तीव्रता वाढणार आहे व हा बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, साहजिकच भारताच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढेल, तर तो भाग म्हणजे भारताचा सर्व काही दक्षिणी भाग आहे। दक्षिणी भागामध्ये किनारपट्टीलगत सर्वत्रच आपल्याला पुढील 5 दिवसांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। सर्वसाधारणपणे 23, 24, 25 या तारखेपासून या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। चला तर बघूया, महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, कोणत्या भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। छोटीशी अपडेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। मित्रांनो, महाराष्ट्रातील जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातीलच थंडी जी आहे ती गायब झालेली आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तरेकडून जे काही थंड वारे येत आहे यांना अडथळा निर्माण झालेला आहे। यांना अडथळा निर्माण झाल्यामुळे वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये अंशतः काही ठिकाणी तर काही ठिकाणी बहुतांश भागामध्ये ठिकठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे। परिणामस्वरूप मित्रांनो, वातावरणात टेम्परेचर वाढलेले आहे व थंडी जी होती ती कमी झालेली आहे। ढगाळ वातावरण निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामधून काही प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्यांचा बाष्पाचा पुरवठा होत आहे। त्याचबरोबर उत्तरेकडून येणारे जे थंड वारे आहे त्यांचं एका प्रकारे मिलन होत असल्यामुळे एक ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। तर बऱ्याचशा भागामध्ये पावसाची पोषक वातावरण निर्माण होत आहे। चला तर बघूया नेमकं कोणत्या भागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। आज मित्रांनो शुक्रवार आहे, आज कोकण विभागाच्या काही भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, जसे की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये, तसेच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। ठिकठिकाणी या हलक्या पावसाची शक्यता आहे। तसेच मित्रांनो, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस आहे। तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, शनिवारी म्हणजेच परवा दिवशी मध्य महाराष्ट्राच्या काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल, मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल, तसेच विदर्भाच्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु काही काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। सरासरी एकंदरीत विचार करता या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यम जो पाऊस असणार आहे तुरळक भागामध्ये आहे, तर हलका पाऊससुद्धा तुरळक भागामध्ये असणार आहे। ढगाळ वातावरण आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल। तर मित्रांनो, इथे पण आपण बघू शकता विदर्भाच्या काही भागामध्ये, तसेच अकोला वगैरे या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। या भागामध्ये पाऊससाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे। तर खामगाव, अकोला वगैरे हा जो वरचा भाग आहे या भागामध्ये एखाद्या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे ती नाकारता येत नाही, जशी हलक्याच पावसाची शक्यता आहे, परंतु काही ठिकाणी आपल्याला तुरळक भागातल्या जोरदार पाऊस एखाद्या भागामध्ये होऊ शकतो। तर इतरत्र वाशिम, पुसद, उमरखेड, हिंगोली, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद वगैरे या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। तर एखाद्या 2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे। तर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो, ही होती अपडेट महत्त्वाची। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद, चला भेटूया शिकवण्यासोबत, तोपर्यंत नमस्कार।